शिवानंद मंदिरात इथं होत असलेल्या शिव छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ जिजाऊ इंग्लिश स्कूल मार्फत काही पहिली ते आठवी पर्यंतच्या या शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करत त्यांना बक्षीस देऊन त्यांचा उत्साह वाढवून त्यांचा अभ्यासाव्यतिरिक्त इतरही ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांनी जो सहभाग नोंदवला शिक्षणाव्यतिरिक्त बोलतो मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे 50वी जयंती झाली त्या जयंतीमध्ये आम्ही आज या कार्यक्रमाला उपस्थित या संस्थेचे अध्यक्ष परमजी नरवडे सचिव आणि मित्र बहिराम जाधव तसेच अतिशय मला आनंद झाला मी नेहमी परिणाम जाधव यांच्याशी नामुन संपर्क करतो व्हॉट्सअपवरती संपर्क करतो जवळजवळ जरूरच आम्ही एकमेकाची वैचारिक देवांनी व्हॉट्सअपवर होत असतो त्याच्यामुळे आमचं तुमचं जोडलेलं हे नातं आहे जे जे चांगलं ते माझ्या गावी असावं असं माझी भूमिका असणार मी मानतो आणि आज इथं जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण जो कार्यक्रम मी आल्यापासून बघतोय सर्व इंग्लिशमध्ये बोलताना मी बघतो त्याचं मला फार मनस्वी आनंद झाला आणि खरंच असं होत नाही कारण बरेच जण मराठीत बोलतात आणि सर्व शिकवतात तर इथं सर्वांनी आपण टीचर्स विशेष करून बोरवाडे मॅडमना मी बघत होतो फार माइंडली ऑब्झर्विंग यू आणि अँड युअर इंग्लिश आज व्हेरी आय ॲप्रिशिएट युअर इंग्लिश अँड ऑल्सो दॅट अदर मॅडम्स आय डोंट नो युअर I appreciate the way you have kept in discipline all the students. It's very hard to keep such younger students. They are very delicate students. We have to inculcate all the discipline and manners at this age. And I am very happy to see that all the teachers over here are very doing their best for these students. So congratulations to all the teachers and all the staff. And all the vehicles, the owners who have contributed for the school and all, I also like to, I have shared some words with your Bhairam Jadhav and he told me that very soon they are shifting the college school premises from here to Lerni Road. So it's a nice attempt and you will get more of the ground there and you can inculcate in this course academy. So I congratulate all the award winners and I congratulate all the school management, their staff, and I feel very proud of you. Keep going, keep a discipline and a quality teaching in Malegaon. Thanks.